आदेश, गुरु जी को आदेश, बड़े बाबा मच्छिंद्रनाथ जी को आदेश, नवनाथ चौरेन से सिद्धू को आदेश, आदेश आदेश आदेश। आज मैं तुम्हाला या विषयावर माहिती देणार आहे की महिलांनी नवनाथांची सेवा केली तर चालेल। समाजामध्ये अनेक ठिकाणी असे प्रश्न उपस्थित राहतात की महिलांनी नवनाथांची सेवा करू नये किंवा नवनाथांना बाईच्या बांगडीचा सुद्धा आवाज चालत नाही, तर अशा चुकीच्या काही प्रथा किंवा चालीरीती समाजामध्ये आहेत। तर हे पूर्णतः चुकीचं आहे। महिलांनी नवनाथांची सेवा केली तरी चालते, कारण की नवनाथ महाराज हे परमात्मा स्वरूप आहे आणि परमात्म्याला स्त्री पुरुष असा कोणताही भेद नसतो। त्याचं नातं फक्त आत्म्याशी निगडीत आहे, कारण आत्मा हा त्या परमात्म्याचा अंश आहे। तर आत्मरूपाने आपण त्यांची सेवा करू शकतो। नवनाथ महाराज हे स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव मानत नाही। तर ह्याचंच उदाहरण म्हणजे आता ज्यावेळेस नवनाथ महाराज या धरतीवरती ज्यावेळेस होते, अवतरित होते, तर ज्यावेळेस ते घरोघरी भिक्षा मागायला जायचे, तर भिक्षा मागायला जाताना प्रत्येक घरावरती गेल्याच्या नंतरून त्यांच्या मुखातून पहिला आवाज असायचा की माई भिक्षान देही। जर नवनाथ महाराज प्रत्येक स्त्रीला माईच्या रूपात पाहतात, तर ते एखाद्या स्त्रीचा कसा काही तिरस्कार करतील किंवा माईचा कसा काही तिरस्कार करतील किंवा त्यांच्या हातून सेवा स्वीकार करणार नाही हे असं असू शकत नाही, मुळीच नाही। तर नवनाथ महाराजांना स्त्रियांनी सेवा केली तरी चालते। फक्त ज्यावेळेस महिलांना मासिक धर्म असतो, तर त्या चार दिवसामध्ये त्यांनी शक्यतो पूजा करणं टाळणे, पूजा करायची नाही। तर घरातील दुसरे व्यक्ती असेल ज्या घरामध्ये मासिक धर्माचं पालन करत असेल, तर बाकीच्या व्यक्तींनी नाथांची पूजा करायला काही हरकत नाही। एवढंच नाही तर नवनाथ भक्ती कथासार या ग्रंथामध्ये नाथांनी स्त्रियांना दीक्षा सुद्धा दिलेली आहे। याचंच उदाहरण म्हणजे गोपीचंद राजांची आई मैनावती यांना जालिंद्रनाथांनी दीक्षा दिलेली आहे। गोपीचंद राजांची बहीण चंपावती राणी हिला देखील जालिंद्रनाथांनी आपली शिष्य करून दिले घेतलेली आहे। व कानिफनाथांच्या पण भरपूर अशा महिला शिष्य आहेत की त्यांना नाथांनी दीक्षा दिलेली आहे। प्रत्येक नवनाथांनी महिलांना नाथ दीक्षा दिलेली आहे। आणि आपण भरपूर ठिकाणी पाहतो की भगवाधारी किंवा कान फाडलेले कुंडलधारी अशा महिला देखील आपल्याला आखाड्यामध्ये दिसून येतात। त्यामुळे नवनाथांनी कधीही महिलेचा द्वेष केला नाही। त्यांना त्यांच्याकडून जी काही सेवा त्यांची केली जाईल, नाथांची सेवा केली जाईल, तर ते पूर्णपणे प्रेमाने त्यांची सेवा स्वीकार करतात। स्त्री पुरुष असा कोणत्याही प्रकारचा भेद नवनाथ महाराजांनी मानलेला नाही। पण समाजामध्ये अशा प्रकारच्या खूप चुकीच्या चालीरीती आहे किंवा अफवा पसरवले जातात नाथांच्याबद्दल की नाथ हे खूप कडक आहे, भयंकर आहेत, आणि जर महिलांनी त्यांची सेवा केली तर त्या घरामध्ये त्यांचं नुकसान होऊ शकतं किंवा नाथांचा कोप होऊ शकतो। तर हे पूर्णतः चुकीचे आहे। नवनाथ महाराज हे कधीही स्त्री पुरुष भेदभाव मानत नाही। तर महिलांनी नवनाथांची व नाथांची सेवा करायला काहीही हरकत नाही। तर अशा प्रकारे महिलांनी कोणतीही भीती न बाळगता नवनाथ महाराजांची सेवा व भक्ती करत राहावा। व ज्या महिला नाथांची सेवा करत असतील, तर त्यांनी इतर महिलांना नवनाथ महाराजांची सेवा व भक्ती करण्यासाठी प्रोत्साहन द्या, त्यांना मार्गदर्शन करा, जेणेकरून तेही नाथांची सेवा करतील। कारण नाथांची सेवा ह्या कलियुगामध्ये खूप महत्त्वाची आहे, कारण की ह्या कलियुगात वाईट शक्तींचा प्रभाव एवढा वाढलेला आहे की त्यामुळे लोकांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची दुःख व संकट येतात। तर त्याच्यावरती नाथांची सेवा केल्याने तो वाईट शक्तींचा प्रभाव निश्चितच कमी होतील व नवनाथ महाराज त्या घरावरती व त्या महिलांवर त्यांचा कृपा आशीर्वाद देतील व त्यांचं कल्याण करतील। आणि ह्याच्यातूनच नाथ संप्रदायाचा प्रसार होईल, प्रचार होईल व लोकांचं जीवन आनंदी व सुखी होईल।
याच्यासाठी ज्या महिला सेवा करतात तर त्यांनी बाकीच्या महिलांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिलं पाहिजे. ओम चैतन्य सद्गुरु श्री बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश. धन्यवाद.